दुधाला मिळणारे शासकीय अनुदान बंद झाल्याने शेतकरी मेटाकुरीला आला आहे. ऐन दुष्काळात शासनाने दूध उत्पादकांना दिले जाणारे शासकीय अनुदान देणे बंद केल्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट व त्यातच दुधाच्या लिटरमागे मिळणारे 5 रुपये अनुदान शासनाने बंद केले आहे. शासनाकडून दूध संघांना देण्यात येणारे अनुदान 1 फेब्रुवारीपासून बंद झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. दुष्काळामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे चाऱ्याचे व पशुखाद्याचे वाढते बाजार, त्यातच अनुदानापोटी मिळणारे पैसे बंद झाल्याने अशा अवस्थेत जनावरांचा सांभाळ करायचा कसा असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. दूध उत्पादकांना चारा, पशुखाद्य व जनावरांच्या औषधोपचाराचा खर्चही मिळणाऱ्या रकमेतून निघत नसल्याने नाईलाजाने गोठ्यातील दुभती जनावरे कवडी मोल किमतीत विकण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाकडे वारंवार मागणी करून व संप करूनही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशात पडल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर लोक दुधा वतून द्यायला लागले. 18-19 रुपये आज गावडाला बाजार पडतोय. हा स्वतः समक्ष येऊन मी पाहिलं तर माझं दूध मी रस्त्यावर वतून दिलेले. हा आणि 4-5 पगार तुम्ही आज आमच्या रचून ठेवले. गावडाने घालायचं काय या मशीनला? हा बाजार तरी देतो कसं तरी देतो का त्यांना आता? हा आणि 40 रुपयाला एक कडब्याची पिढी आणायची. रतीवाले रती मेला बॉम्ब मारतात. वैरण चारा इकत घेतला ते बॉम्ब मारतात. 12 पर्यंत म्हणजे 4-4 पगार 5-5 पगार खायल्यानंतर काय करायचं? कसं गावड्यांना करायचं? कशी डेअरी चालवायची? कसे दूध घ्यायचं? कशा गाया आणायच्या?